कसं काय वाटतं वसईमध्ये पुन्हा येऊन का की पूर्वीचा तुमचा मतदारसंघ आहे, भावना जुडलेल्या आहेत तुमच्या, काय ते काय वसईचं आणि माझं नातं? मी आमदार खासदार होण्यापूर्वीपासूनच आहे. त्याचं मुख्य कारण इथले जे कार्यकर्ते आहेत पूर्वी जनसंघाचे, आणीबाणीच्या काळात इथे येऊन मी काही बैठका पण त्यावेळेच्या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या घेतल्या. आणि खासदार म्हणून असताना जो संपर्क आला, लोकांना भेटलो, माझ्या दृष्टीनं जीवनातली एक मोठी संधी मला लोकांच्याशी संपर्क साधण्याची मिळाली. आणि त्यातही वसईकरांच्याकडनं जो जिव्हाळा मिळाला, प्रेम मिळालं, आणि प्रेम जिव्हाळ्याच्या बरोबरच ज्यावेळेला केव्हा येत असते त्यावेळेला चाली चाफ्याची फुलं मिळायची. मी घरी जाताना आणि घरी गेल्यानंतर माझ्या मुली पत्नी त्यावेळेला फुलं किती आणली हेच विचारत असत. त्यामुळे अत्यंत प्रेमाचं जिव्हाळ्याचं नातं. आणि आज जो कार्यक्रम झाला, जवळजवळ 3 वर्षानंतर मी वसईमध्ये आलो आणि मुक्तपणाने सुधीर गाडगे हे मुलाखत घेणाऱ्यातले महाराष्ट्रातले प्रसिद्ध असे मुलाखत करते आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं मुलाखत घेते, मला वाटते मी ज्या पद्धतीनं उत्तरं दिली तीही लोकांना आवडली असेल. पण एवढा प्रचंड समुदाय आज कामाचा दिवस असताना संध्याकाळी 7 वेळेला इथं पोचली, मला मनापासून आनंद झाला. आणि हे प्रेमच एक मोठं भांडवल असतं की ज्याच्या आधारावरती माणूस काम करत असतो. होणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये समजा पक्षाने जर तुम्हाला संधी दिली तर तुम्ही इच्छुक म्हणून आहात का? असं आहे की मी स्वतःहून 2014च्या निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवणार नाही असं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळं निवडणूक लढवण्याचा जो भाग करा भाग लोकसभा किंवा अशा कुठल्या ह्याच्यात ते आता माझ्याकडनं पुन्हा होणे नाही. आणि विचार करून तो मी निर्णय घेतलेला आहे. कारण पक्षाचं काम करायला आणि सध्या मी पक्षात पण नाही आहे, कारण राज्यपाल झाल्यानंतर स्वाभाविकपणानं अगोदर मी राजीनामा दिलेला आहे. त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात मी यापुढेही येणं शक्य नाही. सर, तुम्ही खंत व्यक्त केली की जी निवडणूक होती, राज ठाकरेंनी जे लाट होती तिथं लाटेमध्ये एक मराठी माणूस हरला गेला, ते आजही कायम स्थळ आहे का असं? नाही, मला निवडणूक मी हरलो याचं नक्कीच दुःख आहे. आणि मी निवडणूक हरल्यानंतर काय परिस्थिती झाली किंवा निवडणूक हरण्याची कारणं काय याचं मी निवेदन केलं आहे. आणि मला असं वाटतं की एक वस्तुनिष्ठ निवेदन मी केलेलं आहे, त्याचा अर्थ जरा जसा काढायचा असेल तरी काढावा. पण मी निवडणूक माझ्या हरण्याचं जे कारण आहे ते कारण सांगितलं. आणि मला असं वाटतं की त्यांनी त्यावेळेला ही भूमिका घेतली नसती तर मी निवडून आलो असतो. पण त्यांनी ती भूमिका घेतली म्हणून बाबा आता मी काय त्यांच्याशी बोलणार नाही, संबंध ठेवणार नाही असं नाही, माझे सगळ्यांच्याशी संबंध आहे. पण प्रश्न असा विचारला गेल्यामुळं स्वाभाविकपणानं मी हरण्याचं जे कारण होतं ते मी लोकांच्या पुढे सांगितलेलं आहे. मुंबई के बाद अभी उत्तर प्रदेश में, उत्तर प्रदेश के बाद आप दिल्ली की तरफ जाएंगे या मुंबई रिटर्न आएंगे? ऐसा है कि ये सवाल 1.5 साल के बाद निर्माण होगा, उस समय पर मैं उसका उत्तर दूंगा. मेरी नियुक्ति जो हुई है वो 5 साल के लिए उत्तर प्रदेश का राज्यपाल करके है. अब 3.5 साल हुए हैं, 1.5 साल अभी भी बाकी है. उसके बाद मुंबई में आना है और क्या आना ये भविष्य तय करेगा. आज इसके बारे में मैंने कुछ भविष्य बताने की आवश्यकता में महसूस नहीं करता. सर, एक तुम्ही या मुलाखतीमध्ये पण म्हटलेलं होतं तारापूरचा जो विस्थापितांचा प्रश्न होता त्याच्याबद्दल थोडंसं बोलता. तारापूर अणुऊर्जा प्रकल्प 3 आणि 4 हा व्हावा यासाठी मी जेवढे प्रयत्न वैधानिक करणं शक्य आहे तेवढे केले. नरसिंहराव हे पंतप्रधान होते, त्यामुळं ज्या वेळेला सरकार काही प्रतिसाद देत नाही त्यावेळेला संसदेमध्ये एक दुसरा मार्ग असतो की लोकांच्या वतीनं संसदेलाच अर्ज करायचा.
त्याला विनंती अर्ज असं मराठीत म्हणतात, तो विनंती अर्ज सगळ्या प्रकल्पग्रस्तांच्या वतीनं मी केला, त्याचाही पाठपुरावा केला. नंतर काल ओघामध्ये या ठिकाणचा मी खासदार म्हणून विषय मांडत असताना अटल बिहारी वाजपेयीजी पंतप्रधान झाले, मलाही त्यांनी पहिल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेतलं आणि माझ्याकडे त्यांनी चार महत्त्वाचे विषय दिले होते. त्या महत्त्वाच्या विषयामध्ये रेल्वे होता, संसदीय कार्य होतं, गृहमंत्रीपदाचं काम होतं आणि याच्याशिवाय प्लॅनिंग अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन म्हणजे नियोजन आणि नियोजनाच्या मार्फत होणारे कार्ययोजना हेही खातं आणि या खात्याचे कॅबिनेट मंत्री असतात पंतप्रधान. त्यामुळं पंतप्रधानांना मी या गोष्टीची सगळी दिली आणि मग मी त्यांना विनंती केली की आपल्याकडं अजूनही लँड ॲक्विजिशन कायदा हा जुना आहे आणि त्यामुळं पुनर्वसनाचा धोरण आपण निश्चित केलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं 2003 पुनर्वसनाचं धोरण, त्यातली बरीचशी मांडणी मीच केलेली आहे, मंत्रिमंडळाने मान्य केले आणि त्याच्या योगानं जे त्यामध्ये दिलं गेलेलं आहे त्यामध्ये कुणालाही बेदखल करताना त्यांचं पुनर्वसन नीट पद्धतीनं झालं पाहिजे आणि म्हणून लोकांनी त्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवला, सहकार्य केलं आणि सहकार्य केल्यानंतर 2004 लोकसभेची निवडणूक आली आणि मी त्यामध्ये हरलो, वाजपेयींचं सरकारही राहिलं नाही आणि लोकांनी सहकार्य दिल्यामुळं प्रकल्प शेवटच्या स्तरापर्यंत पोचलेला होता आणि अशा ह्याच्यात सरकार केंद्र सरकारने असा निर्णय केला की ते पुनर्वसन पूर्ण होण्याच्या अगोदरच लोकांना तिथून हलवायचं आणि हा निर्णय त्या धोरणाच्या विरुद्ध होता. पंतप्रधानांना जाऊन सांगितलं की हे धोरण आहे, ते म्हणाले पण आम्हाला हा कार्यक्रम आता पूर्ण होत आलेला आहे आणि पूर्ण होत असताना इतका पैसा गुंतलेला आहे. मी म्हणतो पूर्ण होत आले पण पुनर्वसन पूर्ण झाल्याशिवाय हे सुरू करणं बरोबर नाही आहे, नैतिकदृष्ट्या व्यावहारिकदृष्ट्या सुद्धा नाही, त्यांनी मानलं आणि म्हणून मग तिथल्या गावकऱ्यांच्या वतीनं मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये रिट अर्ज दाखल करण्यात आला. रिट अर्जाची सुनावणी होत असताना मला असं वाटलं की मी स्वतः त्यामध्ये सहभागी व्हावं, काही मी काही तसा प्रॅक्टिस करणारा वकील नाही आहे पण लोकांच्या वतीनं मी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं की ह्यातला बरीच माहिती मला आहे आणि म्हणून सगळ्यांचं पुनर्वसन न होता हे काम झालेलं आहे. आपल्याला माहिती दोन गोष्टी सांगायला मला आवश्यक वाटतंय. या प्रकल्पाची मूळ किंमत 6,500 होती आणि हा प्रकल्प पूर्ण झाला, तो प्रकल्प पूर्ण झाला 6,100 म्हणजे 400 रुपये ह्या प्रकल्पामध्ये वाचले आहे आणि हा प्रकल्प दोन युनिट्स आहेत ती 200 अगोदर पूर्ण झाली आणि 1 म्हणजे 1 कोटी रुपये असं ते खर्चाचं प्रमाण होतं. त्यामुळं 400 रुपये वाचल्यानंतर त्यांचं पुनर्वसन न पूर्ण करता सरकारनं त्यांना बेदखल केलं. या मुद्द्यावरती न्यायालयात गेलो, मग मी न्यायालयाला विनंती केली की मला यामध्ये सहभागी करून द्या. न्यायालयाने मला त्यामध्ये परवानगी दिली आणि 2004 मी राज्यपाल बनेपर्यंत म्हणजे जुलै 2014 जवळजवळ 70 त्याचं सुनावणी झाली, मी माझी सगळी बाजू मांडली, बरीचशी त्यामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मंजूर झालेल्या आहेत पण अजून त्यातली एक मागणी महत्त्वाची जी आहे ती पूर्ण व्हायची आहे आणि ती मागणी म्हणजे अशी होती की जे मच्छीमार होते कोळी होते जे पुनर्वसन झाले ते समुद्र किनाऱ्यापासून 9 किलोमीटर लांबीवरती झालेलं आहे, त्यामुळे त्यांना आता समुद्र किनाऱ्यावरती जाऊन मच्छीमारी करायला वाव नाही आहे आणि म्हणून सर्वांच्या वतीनं आम्ही अशी न्यायालयाकडे मागणी केली होती की पुनर्वसन याचा अर्थ असा आहे की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पुढं काम करता आलं पाहिजे. तर समुद्र किनाऱ्यापासून इतक्या लांब नेल्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक मच्छीमाराला जर तुम्ही 1 हेक्टर जमीन दिली तर तो
मच्छीमार हा भातशेती करत असतो आणि पालघर तालुक्यामध्ये त्या भागामध्ये भातशेती करण्याची जमीन भरपूर उपलब्ध आहे, तर ती द्यावी. ती मागणी अजून पूर्ण झालेली नाही आहे. आणि मी ज्यावेळेला राज्यपाल झालो त्यावेळेला मी उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांना भेटलो, सगळी याची माहितीही त्यांना दिली आणि त्यांना मी विनंती केली की या केसचा लवकर निर्णय करा. यामध्ये दोन गोष्टी नंतर महत्त्वाच्या झाल्या. एक म्हणजे केंद्र सरकारच्या मध्ये नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले आणि अणुऊर्जा विभाग हा त्यांच्याकडे असतो. त्याचप्रमाणे इथं महाराष्ट्रातही मुख्यमंत्री फडणवीस झाले, त्या दोघांनाही मी या विषयाची गंभीरता जी आहे ते सांगितलेली आहे. त्या दृष्टीनं सरकार योग्य पद्धतीनं विचारही करते आहे, पण शेवटी उच्च न्यायालयाचा जो निर्णय होईल तो महत्त्वाचा आहे. आजच पालघर तालुक्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ज्यांच्याकडे हे पुनर्वसनाचं काम असतं ते मला येऊन भेटून आत्तापर्यंत काय काय काम झालेलं आहे आणि उरलेलं काम कशा पद्धतीनं होणार आहे याच्याबद्दल माहिती सांगून गेले. माझा प्रयत्न हा राहील की हे काम लवकर पूर्ण व्हावं आणि माझ्या मनात ही एक जी खंत होती की धोरण बनलं, त्यानंतर लँड ॲक्विजिशन ॲक्ट नव्याने बनवण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी मागच्या सरकारने केली नाही. आता न्यायालयात प्रकरण असल्यामुळं जितक्या लवकर आणि केंद्र आणि राज्य सरकारकडूनही योग्य प्रतिसाद मिळावा असाही मी प्रयत्न करतो आहे. तर माझ्या दृष्टीनं तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असेल की ज्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचं पुनर्वसन होईल. सर, एक उत्तर प्रदेशमध्ये आपले सपाची सरकार भाजपाची सरकार विचारलं, लॉ ऑर्डर के बारे में आपका क्या है? ऐसा है कि लॉ एंड ऑर्डर का तुलना करना कोई अच्छी बात नहीं होती, क्योंकि पहले के मुख्यमंत्री अखिलेश यादव जी थे, संविधान के दृष्टि से वो मेरी ही सरकार थी, और अभी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री है, संविधान के दृष्टि से वह सरकार भी मेरी है. लेकिन आगे काम के दृष्टि से जो महत्वपूर्ण मुद्दे हैं उत्तर प्रदेश या प्रदेश के जनजीवन के दृष्टि से, एक प्रश्न ये है कि कानून व्यवस्था, और दूसरा है वहाँ उद्योग व्यापार बढ़ना है तो बिजली की पूर्ति होनी चाहिए 24 घंटे. 24 घंटे बिजली पूर्ति होने की स्थिति आ रही है और पहले के तुलना में कानून व्यवस्था भी अच्छी हो रही है. इसका एक परिणाम के स्वरूप में 31 और 22 फरवरी को लखनऊ में इन्वेस्टर समिट हुए, जो पूंजी कारखाने में उद्योग में लगाना चाहते हैं ऐसे सभी बड़े बड़े उद्योगपति से लेकर छोटे छोटे उद्योजक वहां आए थे. नाम लेकर आपको बताना है तो उसमें अंबानी आए थे, उसमें बिरला आए थे, उसमें अडानी आए थे, ऐसे सभी प्रकार के लोग और छोटे छोटे उद्योजक भी आए कि जो वहाँ एक नई व्यवस्था शुरू करने का काम हुआ है कि उत्तर प्रदेश के 75 जिले हैं और हर जिले की अपनी एक विशेषता है. एक कोई जिला है तो वहाँ कालीन वहाँ बनता है, एक में ब्रास के अच्छे अच्छे बर्तन बनते हैं, अलीगढ़ है, अलीगढ़ के ताले आज भी दुनिया में मशहूर है. तो ऐसे हर जिला का जो मुख्य उद्योग है उसका भी विकास करने का काम इसके तहत होगा. और कुल मिलाकर जो दो दिन की समिट हुई उसमें 4.28 लाख करोड़ इतनी पूंजी के प्रस्ताव आए हैं और 1085 लोगों ने उस पर हस्ताक्षर किए. इतनी कंपनियां वहां काम करने के लिए आएगी और जब ये पूरा होगा तब 40 लाख लोगों को नया रोजगार मिलेगा. इतना भव्य इस प्रकार का कार्यक्रम हो गया है और मुझे विश्वास है कि उत्तर प्रदेश की खेती, क्योंकि उत्तर प्रदेश का मुख्य व्यवसाय खेती का और खेती में जमीन की उसमें बड़ी जमीन वहाँ है, फिर भी आबादी इतनी है कि उसके कारण लोगों को वहाँ शब्द का उपयोग किया जाता है, उत्तर प्रदेश से लोगों को पलायन होता है रोजगार के लिए, फिर मुंबई में आएंगे, ठाणे में आएंगे, दिल्ली में जाएंगे, बड़े बड़े शहरों में उत्तर प्रदेश के लोग जाते हैं, वो पलायन भी रुक जाएगा
और वहाँ के लोगों को वहीं रोजगार मिले, इस प्रकार की भूमिका है। और मुझे ऐसा लगता है कि उत्तर प्रदेश निश्चित तौर पर उत्तम प्रदेश बनेगा। और मैं आपको ये भी बताता हूँ, क्योंकि लोगों को सबको मालूम नहीं होता इसलिए, कि उत्तर प्रदेश यह देश का सबसे बड़ा प्रदेश तो है, ये सामान्यतः सबको मालूम है, लेकिन दुनिया में जितने देश हैं उसमें से केवल 3 देश ऐसे हैं कि जिनकी आबादी उत्तर प्रदेश से ज़्यादा है। वो 3 देश हैं, अमेरिका, चीन और इंडोनेशिया। ये छोड़कर आप कोई भी देश लेंगे तो उसकी आबादी उत्तर प्रदेश से कम है। तो उत्तर प्रदेश में ये जो मानव संसाधन की ताकत है वो अपने आप में बहुत बड़ी है। इसका उपयोग करने का एक संकल्प यह जो समिट हुई है उसके कारण हुआ है, और निश्चित तौर पर उसका लाभ उत्तर प्रदेश को होगा। और उसके साथ ही साथ उत्तर प्रदेश के लोगों को बाहर जाकर सामान्यतः नौकरी व्यवसाय करने के लिए जाते हैं, उनको स्लम में ही रहना पड़ता है। तो स्लम में हम जानते हैं कि किस प्रकार की स्थिति होती है। अब उत्तर प्रदेश में हवा अच्छी है, पानी अच्छा है, वो कौन छोड़कर जाता है? लेकिन पेट की जो भूख होती है वो भूख शहरों में उत्तर प्रदेश के युवा को लेके जाती है। यदि उन युवकों को वही काम मिलेगी तो ये जो पलायन है वो बंद होगा। पलायन बंद होता है तो जहाँ जहाँ आज उत्तर प्रदेश के लोग गए हैं वो अपने आप में फिर उत्तर प्रदेश में आकर काम कर सकते हैं। कितनी नौकरी मिलेगी उत्तर प्रदेश में? उत्तर प्रदेश में यह जो समिट में प्रस्ताव आए हैं उसमें से 40 लाख लोगों को रोजगार मिलेगा। देखिए उत्तर प्रदेश की ताकत क्या है मैं आपको बताता हूँ, और मुझे लगता है कि ये आखिर का प्रश्न होगा, ऐसा मैं मानता हूँ। मैं उत्तर प्रदेश में जो यूनिवर्सिटी होती है उसका, मैं उत्तर प्रदेश में उस शब्द का उपयोग होता है कुलाधिपति यानी चैंसलर। हाँ, अपने यहाँ महाराष्ट्र में उसको कुलपति बोलते हैं लेकिन उत्तर प्रदेश में कुलाधिपति बोलते हैं। 29 यूनिवर्सिटीज़ का मैं कुलाधिपति हूँ। और इस वर्ष 29 यूनिवर्सिटी में जिनको डिग्री दी गई है दीक्षांत होकर उसकी संख्या है 15,40,000। और उत्तर प्रदेश शिक्षा में पीछे है इस प्रकार की बात तो तुलना में है, लेकिन इस समय पर ये 15,40,000 जो दीक्षांत में उपाधि प्राप्त करते हैं उसमें 51% महिलाएं हैं, लड़कियां हैं। और इसलिए उत्तर प्रदेश में लड़कियों की शिक्षा भी अच्छे पैमाने पर चल रहा है। और इसलिए जब लड़का और लड़की दोनों काम करेंगे तो निश्चित तौर पर अधिक अच्छा काम हो सकता है। उस रास्ते पर अब उत्तर प्रदेश चलना प्रारंभ हो। सर, एक शेवटचा प्रश्न आता है कि तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला नीटनेटक करण्याचा प्रयत्न केला असं एक वाक्य आलं, नेमकं काय होतं सर? असं आहे की उत्तर प्रदेशात एवढंच नव्हे तर जिथं जिथं हिंदी भाषिक व्यवहार चालतो, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, बिहार आहे, या सर्व ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे योग्य पद्धतीने लिहिलं जात नाही आणि उच्चारलं पण नाही जात। त्यामुळे तिथं जे नाव लिहिलं जातं, एक आग्र्याला विश्वविद्यालय आहे, त्या विश्वविद्यालयाचं नाव आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर, पण हे लिहिलं कसं जातं आहे? डॉक्टर भीम आणि राव, भीम आणि राव हे दोन शब्द लिहिले जातात, हा एक शब्द आहे। त्यांच्या वडिलांचं नाव रामाजी, तो आणि ते आंबेडकरच्या ऐवजी आंबेडकर असं लिहितात ओ, पण त्यांचं आडनाव आहे आ आंबेडकर। आता हे लोकांना पटवून कसं द्यायचं आणि सरकारलाही कसं पटवून द्यायचं? तर आपली भारतीय जी घटना आहे आणि हिंदी भाषेत जी घटना आहे त्याच्यावरती त्यावेळेला समितीचे जे सभासद होते त्या सगळ्यांच्या सह्या आहेत। त्या हिंदी घटनेवरती बाबासाहेबांनी देवनागरीमध्ये सही केलेली आहे आणि त्यात त्यांनी भीमराव रामजी आंबेडकर असं लिहिलेलं आहे। त्यामुळे मी सगळ्यांना ते दाखवलं आणि मी दाखवून पटलं तरी कायद्यामध्ये बदल करावा लागतो, कारण युनिव्हर्सिटी ही कायद्यामुळे बनते, तर युनिव्हर्सिटीच्या कायद्यामध्येही
त्या दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि मी केंद्र सरकारलाही विनंती केलेली आहे की उत्तर प्रदेशात हे काम झालं पण बाकीच्या राज्यातही व्हावं. आणि त्याचबरोबर उत्तर प्रदेशामध्ये आणखीन एक महत्त्वाचा निर्णय ह्याबरोबर घेण्यात आला आणि तो म्हणजे सर्व सरकारी कचेऱ्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचं छायाचित्र लावलं जात आहे आणि त्याच्याखाली त्यांचं पूर्ण नाव हे लिहिलं जात आहे, त्यामुळे लोकांना माहिती होईल की ही खरं काय आहे कसं आहे. आणि लोकांनी याचं फार चांगलं स्वागत केलं आणि मलाही एका गोष्टीचं समाधान आहे की एवढ्या मोठ्या नेत्याचं जे चुकीच्या पद्धतीनं नाव हिंदी भाषिक क्षेत्र म्हणजे जवळजवळ 50% जास्ती आहे ह्या देशामध्ये, तिथं सगळीकडे हे मान्य झालं, आनंद वाटतो. असं करत राहतो का? थँक्यू सर.